गोयांत किडनीची मागणी वाडपाक लागल्या। जीएमसीत किडनी ट्रांसप्लांटाची सेवा आसा। आता DDSY खाला किडनी ट्रांसप्लांट करपाक मेळटली। लोकांनी अव्यय दाना खातीर फुडें सरचे असो उलो मारतनाच स्वता मुख्यमंत्र्यान मरणोत्तर किडनी, यकृत आणि दोळे दान करपाचो निर्णय घेतलो। ऑर्गन डोनेशन या कार्यक्रमान भारतीय जनता पार्टी मेडिकल सेल हांच्या वतीन ऑर्गन डोनेशन कार्यक्रम गोयात सुरुवात केला। मिनिस्ट्री ऑफ फॅमिली वेलफेअर अँड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यानी ऑर्गन डोनेशन केल्या उपरांत त्याची प्रत्येकान प्लेज घेऊची अशें आसा आणि त्याची प्लेज भाजी सर्टिफिकेट आताच हांवें आताच तुमच्याच समोर हे ऑर्गन डोनेशन करपाची सर्टिफिकेट मध्ये रजिस्ट्रेशन केले आणि तातूंतल्यान किडनी लिवर आणि कॉर्निया हे डोनेट केले आणि ते डोनेट केल्या उपरांत ती सर्टिफिकेट हे डोनेशनाचो उद्देश जो आसा मुळात ही जी सर्टिफिकेट आसा ती सर्टिफिकेट घेऊया। मुळात हांव सगळ्या लोकांक आवाहन करता की ऑर्गन डोनेट करप म्हणजे कितें की जिजे जिवंत आसतना कोणूच डोनेट करिना। दोन गजालींचेर हे डोनेट करपाक मेळटा, एक तर म्हणजे ब्रेन डॅड किंवा हार्ट डॅड आणि त्याच्या वेळार हॉस्पिटलात जर मनीस पावलो जाल्यार हे करप शक्य आसा, अदरवायज ते करप शक्य ना। ओन्ली अँड ओन्ली म्हणजे ताका आमी आय डोनेशन जे आसा हे खंयसरूय जरी डॅथ जालो जाल्यार आय डोनेट करप हे शक्य आसा। आय डोनेशन आता गोयांत परत एकदा म्हणजे पयली आय डोनेशन आमच्या आय डोनेशन बँक ही गोवा मेडिकल कॉलेजीत परत एकदा सुरवात करतले। एएसजी हॉस्पिटल आणि बाकीच्यांनी परत एकदा आय डोनेशन खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात केला। ऑर्गन डोनेशन तर सक्सेसफूल फाटले फावटी दोन ऑर्गन डोनेशन हे आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीन आल्यात। चार ऑर्गन डोनेशन प्रोग्राम आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीतल्यान सक्सेसफूल झाले। चार पेशंट ब्रेन डेड जाऊन गोवा मेडिकल कॉलेजीत आशिल्ले, त्यांची वेगवेगळी ऑर्गन्स वेगवेगळ्या ज्यांना गरज आशिल्ली त्या त्या जाग्यार वेगवेगळे देशात वेगवेगळे कडेन पावयले। जीएमसीत कोर्निया खातीर बँक स्थापन करतले। ते भायर किडनी ट्रान्सप्लांटा बरोबर लिव्हर आणि हार्ट ट्रान्सप्लांटय गोयात रोखडेच सुरू करतले असे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणे सांगले। बांदेकर हांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळे कडेन ऑर्गन्स ही त्यांच्यानी वेगवेगळे कडेन पावयले, त्याचे खूप अभिनंदन। किडनी गोयात जे बाकीचे ऑर्गन्स जे असतात ती वेगवेगळे कडेन पावयली। म्हाका दिसता सगळ्या जणांनी इनिशिएटिव्ह घेऊन अशा पद्धतीची ऑर्गन डोनेट करची आणि ऑर्गन डोनेशनचा फायदो ज्यांची किडनी फेलियर लिव्हर फेलियर जी वेगवेगळे डिजीज जाऊन जे लोक असतात जे पुढे जगू शकता त्यांच्या खातीर दिवप हे योग्य असा। आपण ह्या जगात ना जाल्यार आपले ऑर्गन जर दुसऱ्या जीवनदान दिवपाक शकता असत जाल्यार प्रत्येकान ही इनिशिएटिव्ह घेवचे आणि आपल्या ऑर्गना पासून दुसऱ्यांक जीवनदान दिवपाची संद जी आसा केंद्र सरकारान राज्य सरकारान अवेलेबल करून दिले ती दिवची, त्याचो इनिशिएटिव आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मेडिकल सेलान घेतला। त्या खातीर परत एकदा हांव ताचे खूप खूप अभिनंदन करता। आसा वेगवेगळे डायलिसीस सेंटर सुरू केले असत आणि त्या खातीर म्हाका दिसता किडनी डोनेशनच्या बाबतीत चडांत चड लोकांनी फुडें येवचे, लोकांक ताचो खूप फायदो जातलो। रेस्ट ऑन हार्ट लिव्हर हे असाच आसा बट किडनी डोनेशन इज रुटीन जाल्ले आसा। इवन दो म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ गोवा हाज्या फुडले इनिशिएटिव्ह घेवपाचे आसा आमचे DDSY कार्ड आणि मेडिकल रिएम्बर्समेंट हाजेरूय बी आम्ही अशा पद्धतीच्या किडनी डोनेशना खातीर म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करपा खातीर फेसिलिटीज अवेलेबल करून दिवपाचे आसा। जेणे करून त्याचा फायदो म्हणजे आम्ही रुटीनली किडनी ट्रान्सप्लांट आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीत करता पण ताज्या व्यतिरिक्त सुद्धा जेका करपाक ऑथरायज्ड सेंटर्स ही DDSY हाच्या अंतर्गत हाडून मॅक्झिमम लोकांक हेचो कसो फायदो जातलो, हाजो बरें जीवन जगपा खातीर ताचो फायदो कशा पद्दतीन जावपाक शकता हाजो गोंय सरकारचो प्रयत्न आसा। हांव परत एकदा मेडिकल सेलाचे हांव खूब अभिनंदन करता डॉक्टर शेखर नाटक आनी स्कीम आनी सगळ्या लोकांक आवाहन करता की त्यांच्यानी आपले ऑर्गन डोनेट करून त्यांच्यानी ही सर्टिफिकेट। गोमंतक TV खातीर समीप नार्वेकर।